संख्यांतील अंकांचे स्थानिक किंमत आपण ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकातील संख्यांच्या अंकांची स्थानिक किंमत आपल्याला ठरवता येते. दिलेल्या संख्यांचे निरीक्षण करा. आता आपण खालील संख्यांची स्थानिक किंमत काढू. उदाहरणार्थ 70.52, 5, 2. या उदाहरणातील 7 अंकाचे स्थान दशक असून स्थानिक किंमत 7×10=70 अशी आहे. या संख्येतील 0 हा अंक एकक स्थानावर असून त्याची स्थानिक किंमत 0×1=0 अशी आहे. पाच हा अंक दशांश स्थानावर असून त्याची स्थानिक किंमत 5×1/10=0.5 अशी आहे. या संख्येतील 2 हा अंक शतांश स्थानावर असून त्याची स्थानिक किंमत 2×1/100=2×100=0.002 अशी आहे. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. 214.65. या संख्येतील 2 हा अंक शतक स्थानावर असून स्थानिक किंमत 2×100=200 अशी आहे. एक हा अंक दशक स्थानावर असून त्याची स्थानिक किंमत 1×10=10 अशी आहे. चार हा अंक एकक स्थानावर असून स्थानिक किंमत 4×1=4 अशी आहे. सहा हा अंक दशांश स्थानावर असून स्थानिक किंमत 6×1/10=0.06 अशी आहे. पाच हा अंक शतांश स्थानावर असून स्थानिक किंमत 5×1/100=0.005 अशी आहे. आता पुढील उदाहरणांचा सराव करा.